नमस्कार मित्रांनो, आपण चाललोय आता उज्जैनला. उज्जैनच्या ट्रिपची तुम्ही नक्कीच मजा घ्या, आपला ब्लॉग बघा आणि आमची ट्रिप कशी होती कशी नाही त्याचा आस्वाद घ्या. नमस्कार मित्रांनो, आपण आता थांबलेलो आहे मध्य प्रदेशच्या बॉर्डरला. ॲक्च्युली मी खूप गाडी चालवली त्यामुळे मला थोडीशी झोप लागायला लावली होती आणि तुम्हाला माहिती आहे झोप लागली आहे तर आपण गाडी रेग्युलर काय चालवायची नाही. थोडंसं तुम्ही ना ब्रेक घ्या, स्ट्रेच घ्या. मी आता चेहऱ्यावर पाणी मारले, कॉफी घेतली आहे. ठीक आहे, आता आपले तिघं आम्ही आता निघतो आहे. आता आपले किती किलोमीटर बाकी तरी? 190 किलोमीटर बाकी आहे. 200 म्हणजे टोटल ॲप्रॉक्स. बाबाचे आम्ही एकदम क्लोज आलेलो आहे. तुम्ही पण या नक्की उज्जैनला. आणि एक तुम्हाला सांगायचं होतं, बाय द वे एन्जॉय करा ही आमची ट्रिप. हा, उज्जैन आहे ना, हा ब्लॉग तुम्ही ना नक्की बघा. आणि ॲक्च्युली एक मेन म्हणजे आपला मोटिव असं आहे की आता श्रावण चालू झालेलं आहे. श्रावणामध्ये प्रत्येक जणांनी कोणतंही असं 12 ज्योतिर्लिंग आहे टोटल भारतात. तुम्ही कुठेही जा तुम्हाला 100% महादेवांचा आशीर्वाद भेटेल, तो काय विषय नाही आहे. अजून एक, उज्जैनला जे लोक नाशिकपासून येत आहेत त्यांना आम्ही टोटली खर्च डिझेल लागणार जर का तुम्ही गाडी घेऊन येत असाल, टोल, परत रोड कसे आहेत, कशी कंडिशन आहे, जागा कशी तिथे, उज्जैनला काय अपडेट आहे काही नाही, सर्व आम्ही रेग्युलर सांगणार आहोत. श्रावण चाललो आलं आहे म्हणून आमच्या आपल्या भावांसाठी, आपल्या बहिणींसाठी, आपल्या फॅमिलीसाठी आम्ही चाललो आहेत. तेव्हा ही आपली गाडी लावलेली इथे, हा ढाबा होता. आता आम्ही गाडीमध्ये बसतोय. गाडीचा दरवाजा खोललाय. चला चला चला, बसा 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 लवकर. अरे गाडीचे दरवाजे खोला रे. अरे थांबा रे. हे बे, हे असे आपली गाडी मित्रांनो. थांबना, आपली गाडी मित्रांनो मॅन्युअल आहे, ऑटोमॅटिक गाडी नाही आपली, त्यामुळे थोडस समजून घ्या. थोडेसे तुम्ही सपोर्ट केला तर आपण अजून डिफेंडर घेऊ, आपण त्याचा पण ब्लॉग टाकू. ठीक आहे, आमचे भाऊ घेणार आहे. मोठी रोड ट्रिप काढू आम्ही. हा, तुम्ही जर सपोर्ट केला इंडिया ट्रिप काढू. तर ट्रिपला जाताना कमीच पोरं जा, तिघच आम्ही पण, तसे तुम्ही पण. मित्रांनो एक सांगू का तुम्हाला, आम्ही जाणारे 6 जण होतो, पण काय झालं माहितीये का, शेवटी पाडणारे ना मेन टायमाला खूप असतात. हा नाही, तसे घाणेरडे शब्द वापरू नका. मग ते त्यामुळे आम्ही कसं तिघं म्हटलं चला निघू. आता निघालोय, आता अर्धा रस्ता झालाय. रोडची कंडिशन पण चांगली जर का तुम्ही बायकार येत असाल तर बायकारची पण व्यवस्थित आहे. ठीक आहे, म्हणजे असं की नाही की रोड खराब आहे वगैरे. आपले महाराष्ट्रातले मित्र परिवार तुम्ही येऊ शकतात सर्व गाडीने, कार. तसं आम्ही आता कार घेऊन चाललोय. गाडीची कंडिशन चांगली असेल तर तुम्ही लॉंग टर्म पर्यंत गाडी घ्या. लांब तरी आपल्या नाशिक पासून 500 किलोमीटरचं अंतर आहे हे. तर मित्रांनो आपण सुरत लागतं, त्यामुळे म्हटलं की इथली फूड गल्ली खूप फेमस आहे आणि ती रात्रीची चालू असते. ॲक्च्युलीचा टाईम 7 ते 1 पर्यंत असतो, तर म्हटलं थोडं एक्सप्लोअर करू. तुम्ही पण बघा आपण काय करतोय काय नाही. चला नमस्कार मित्रांनो, आपण आलोय आता इंदोरच्या
फूड कॉलनीमध्ये म्हणजे थोडक्यात फूड गल्लीमध्ये, तर इथे या प्लेसचं नाव आहे सराफ बाजार. आपल्या नाशिकमध्ये पण सराफ बाजार आहे, पण ॲक्च्युली आपला सराफ बाजार वेगळा आहे, इकडे सराफ बाजार वेगळा आहे. तुम्हाला दाखवू शकतो मी, हे पहा बघा, इथे मागे सर्व स्टॉल लागलेत, इथे सर्व फूडचे स्टॉल आहेत. ठीक आहे, आता आपण इथे ट्राय करू काही ना काहीतरी, बघू इथे काहीतरी स्पेशल भेटलं आपल्याला तर आपण खाऊ. तसं मी तर खूप दमलोय, गाडी लावली तिकडे, गाडी ऍक्च्युली मी तो सीन का काढला नाही कारण की खूप ट्रॅफिक होती. गाडी आमची त्या मागच्या गल्लीत लावलेली आहे, आम्ही गुगल मॅपच्या सहारे आम्ही आलेलो आहे. आता आम्ही जातो पुढे, तुम्हाला पण दाखवतो इथला नजारा. चलो मित्रांनो, खूप स्ट्रगल चाललंय आमचं, आम्हाला समजतच नाही काय खावा कारण की इथं सर्वे ना आपले काही महाराष्ट्रीयन काही आयटम भेटू नाही राहिले. साऊथ इंडियन आहे ते, मोमोज बिमोज आहे बरं, ते पोटॅटोचं काय स्प्रिंग रोल बिंग रोल आहे, अजून काय राव ते काय गोड आयटम इकडं बघू तरी. आता आमचं चाललंय, विशाल भाऊ म्हणताय की छोले कुलचे खायचे आणि प्रेम भाई म्हणताय ढाब्यावर जायचं. तुम्ही या नक्की इथं ट्राय करा. ठीक आहे, तुम्ही काय खाल ते सांगा आम्हाला, तुम्ही जाऊन या, आम्ही बघतो. आता इथे एक दुकान दिसलं होतं आम्हाला, तिथं इथं विशाल भाऊ मालपुवा घेत आहे, तेव्हा याला म्हणता मालपुवा. आता ही डिश आम्ही पहिल्यांदा ट्राय करणार आहे. काका जे खडूस दिसू राहिले ना तुम्ही, आता हे मालपुवा इकडं साहेबांना देणार आहे आमच्या, हे बघा इकडे, हे बघा मालपुवा दिसतंय का तुम्हाला मित्रांनो, बघा हे काका देत आहे, विशाल खाणार आहे. प्रेम तोंड बघू राहिला, मी व्हिडिओ रेकॉर्ड करतोय. नाशिक तेव्हा मित्रांनो, यांनी इथे रबडी पण टाकली, त्याच्यात शाही रबडी. ठीक आहे, काकांनी चमचा टाकलाय त्याच्यात टपाटप, तीन चमचे पटापट खायचं काम चालू आहे आमचं. विशाल भाऊ खाऊन दाखवा का कसं लागतंय तुम्हाला, कशी टेस्ट, एक नंबर आहे. द्या मला पण द्या जरा, मी पण ट्राय करतो मित्रांनो, मी पण ट्राय करतो जरा. विशाल भाऊ मोबाईल बेस्ट आहे राव, आपण डाएट वर बर का ॲप्स जातील आपले, पण सध्या मी ॲप्स बनवत आहे ना, मी खातो तू नको, ते होणार नाही पण ठीक आहे. बाबा जेवढे पण जिमवाले मित्र आहे माझे, जेवढे पण बघताय ना लक्षात ठेवा, फिरायला जा, सर्व करा, सर्व खा प्या, पण मग 6 दिवस वर्कआउट चांगला करायला हवं. आता बघा, अरे मला खाऊ द्या, फोन बंद कर. इथे काका म्हणत होते की हा यांच्याकडे जो अक्रोडचा जो हलवा आहे, तेव्हा आता हा भाऊ जो काढतोय हलवतोय, आता आपण हा एक ट्राय करणार आहे. ठीक आहे, हे भाऊ काढतोय याचा पाक आहे, चल बघू आता ट्राय करून बघू. विशाल सांग कसा वाटतोय, प्रेम सांग, टेस्ट करा मित्रांनो, कसा आहे टेस्ट, कशी आहे, ओके आपल्यासारखं शिरेवानी आहे, शिरा कसा राहता आपला. बघा आता मी पण ट्राय करतो, आपला गोड शिरा, आपण सत्यनारायणला जो शिरा करतो तसं वाटतंय. सत्यनारायण जो हमारे में होता है ना, सत्यनारायण आपको पता है, हाँ हाँ, वो जो होता है ना, तो उसमें हम लोग ऐसे बनाते हैं प्रसाद के लिए, शीरा बोलते, उसको शीरा बोलते मराठी में. क्या क्या डालते, शीरा, हाँ सेम वैसा ही बनाते हैं. जो आपका मूंग का हलवा है ना, वो खाली इसका बनता है, अपना रवा रहता है ना, रवा उससे बनता है वो. अरे खादाड्या किती काशील मित्रांनो, आमचं रात्रीचं जेवण आलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर आम्हाला आज दिलंय दाल मखनी, ही दाल मखनी आहे, ही पनीरची भाजी आहे, ही पनीरची भाजी, ही पण, ही पण दाल मखनी, ही पनीरची भाजी, पनीरची भाजी, ही शेव भाजी आहे, ही छोले भटुरे, आणि छोले भटुरे, आणि आपली पोळी कशी असते आणि ह्यांची पोळी कशी असते हे बघू शकता. पोळी नाही रोटी राव, ही रोटी ज्यांनी चुपकी चुपकी पिक्चर बघितला असेल ना, तो कसं म्हणतो आरी मिले की आरी, अभी यहाँ पे आरी तो नहीं लेकिन हमारे जिम वाले हाथ चल जाएंगे,
देखते अभी खाते है थोड़ा सा पण जेवण तर आपलंच भारी महाराष्ट्रातलं काही म्हण. तुझं काय म्हणणं आहे प्रेम? हा बाका सुरोडलाय. चला मित्रांनो आम्ही पण कंटिन्यू करतो. मी आता बाका सुरू सारखे गप्पा गप्पा खाऊ राहिलो. अजून फाळू लागली आहे. अजून तर भरपूर खूप ट्राय करायचंय. अजून फाळू खायचंय आपल्याला. मित्रांनो हे बाबा मला फाळू खायचं आहे, कुल्फी खायची आहे. अजून काय खायचं मला? फालुदा कुल्फी. अजून काय येतो? कुल्फी फालुदा कुल्फी आणि फालुदा कुल्फी आहे. आणि काय होतं रे? झालं एवढंच आहे. अजून पण खूप आयटम आहे बघू. चला तिकडे गेलो ट्राय करू. तुम्ही फक्त बघा आम्ही खाऊ. ठीक आहे आता आम्हाला खाऊ द्या. बाय. नंतर भेट. चल बाय. फायनली मित्रांनो आमचं जेवण झालंय. आता आम्ही खायला आलो आहे इथे फालुदा कुल्फी. तुम्ही बघू शकता मागे. ठीक आहे आता विशाल करतोय काहीतरी ऑर्डर. काहीतरी विचार करतोय तो बघू. फालुदा फालुदा एकच घेऊ. फालुदा एकच आणि नंतर गुलगप्पा घेऊ. बरं ठीक आहे. चला जेवण आला हे घेऊ. काय घ्यायचंय? फालुदा अलग आहे मित्रांनो. इथला फालुदा वेगळा, आपण इकडचा फालुदा वेगळा. हा फालुदा, हा फालुदाचा काय विषय आहे? कटऱ्यामध्ये यार. हे कोणता फालुदा घेणार आहे? अरे द्या भाऊ कोणता बीज तुमच्याकडे फेमस असल तो फालुदा द्या. त्याला मराठी नाही कळत. तुला कळतं का रे? कळत रे. जो फेमस होतो तो फालुदा. ओके. हो आता बाई काय बनवतो? बम बम बोले, बम बम बोले जय महाकाल. आरतीला जायचं आम्हाला महाकाल. म्हटलं तीन पार्टी घेतल्या. हा भालू दे भाई इसमें क्या क्या डाला है? कुल्फी फालूदा रबड़ी आइसक्रीम गोगजा खस. अच्छा हमारे इधर ग्लास में फालूदा. अरे ये इसकी प्राइस क्या रहेगी? 120 ओनली. ओके ओके चलो ट्राई करते हैं. रबड़ी वाला माल. विशाल सांग कसा है? ए करके माला पण खाऊ दे. लगेच बक्का जोर आहे. बक्का बक्का खाते पण आपल्यापेक्षा बलांगणे. मित्रांनो हे बघा माझा पहिला बाईट. मित्रांनो हे बघा ही आता हा बाईट आहे. आता मी घेतोय तुम्हाला सांगतो टेस्ट करून. पण तरी असं वाटतंय सर ते मला रबडी असते ना त्यात कोणतरी आईस्क्रीम टाकून दिले शेवट काही वाटत नाही. कोरडा कांदा नाही येऊ. एवढा काही खास नाही. या माणसावर भरोसा ठेवायचा रे. हा माणूस काही बोलतो बरं का? फालुदा कोणत्या अँगलने वाटत नाही. आपल्याकडचा फालुदा आहे. आपल्याकडे जो फालुदा भेटतो ना मित्रांनो तो कोणता भेटतो माहिती का? ते असं ग्लासमध्ये लागतात मस्तपैकी. त्यांचा वेगळा आहे. आपल्या इथं दोन आले असते. अल्ले दोन. अरे ते मी टेस्ट नाही. अरे अहो मित्रांनो काय सांगतो तुम्हाला. इतके इतकं रेट आहे वेंचो तिथं. आपल्या इथं आपल्या इथं पन्नास रुपयाला फालुदा भेटतो. इथे 120 रुपयाला फालुदा आहे. तो भी नकली. तो पण नकली. डायरेक्ट विचार येतो भाई काय करायचं. जाऊ दे आता गाडी कोणतो. गाडीमध्ये आपण बोलू. पहिले गाडी टर्न मारू सिटीच्या बाहेर काढू. चलो बाय.